आम्हाला आर्थिक स्थिती ठीक ना आहे घरवालोस येऊन की रोटी छीनकर ट्यूशन तो ना हो गे हमसे असं आपल्या मित्राला सांगणारा एस्पिरेंट वेब सिरीजमधला संदीप भैया तुम्हाला माहिती असेलच खरोखर आपलं कलेक्टर व्हायचं स्वप्न घेऊन कित्येक पोरं मुंबई पुणे दिल्लीला जाऊन राहतात पोटाला चिमटा काढून महागडे क्लास लावतात दिवस अभ्यास करतात परीक्षेत पोस्ट निघाली तर ठीक निदान पुन्हा आपली मन घेऊन घरी परततात पण नुकत्याच झालेल्या यू पी एस सी परीक्षेत सातारच्या ओंकार पवारने मात्र आपल्या घरी राहून विना क्लास अभ्यास करून आपलं कलेक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण करून दाखवले त्याच्याच आभाळे एवढे अशाची ही गोष्ट नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला जर माहितीच आहे आपला विषयच भारी मित्रांनो साताऱ्याच्या जावळी तालुक्यात सनपाणे नावाचं एक दुर्गम गाव आहे त्या गावात मधुकर पवार नावाचे एक शेतकरी राहतात ओंकार हा त्यांचाच मुलगा मधुकर पवार हे शेतीबरोबर जोडधंदा म्हणून फोटोग्राफीचा व्यवसाय करतात या अशा दोन्ही प्रकारचे व्यवसाय सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करायला लागायची पण त्यातूनसुद्धा मोठ्या कष्टाने त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला ओंकारच्या शिक्षणावर तर त्यांनी विशेष भर दिला ओंकारच्या शिक्षणाचा प्रवास त्याच्या गावातूनच सुरू झाला त्याने त्याचं प्राथमिक शिक्षण सनपणे गावात पूर्ण केलं त्यानंतर माध्यमिक शिक्षण आणि कॉलेज जावळीच्या हुमगावमध्ये पूर्ण केलं नंतर पुढे त्याने कराड व पुणे या ठिकाणी आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना तिथे त्याचा स्पर्धा परीक्षांकडे कल वाढला आपण पण अधिकारी व्हायचं हो असं त्याला वाटू लागलं मग इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्याने कंपनीत चांगल्या प्रकारची नोकरी न स्वीकारता यू पी एस सीचा अभ्यास सुरू केला सगळं सुरळीत चाललं होतं पण तेवढ्यात कोरोना महामारीमुळे देशात सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं आणि त्याच्या सगळ्या प्रयत्नावर पाणी फिरलं पण तरीही तो निराश नाही झाला पुढे त्याने पुणे सोडलं आणि तो आपल्या गावी परत आला मग तो घरीच आपल्या वडिलांना शेतीतल्या कामात मदत करता करता जमेल तसा अभ्यास करू लागला त्यावेळी बऱ्याच लोकांनी त्याला नोकरीवरून टोमणे मारले इंजिनिअरिंग करूनसुद्धा अजून घरीच असेही लोक त्याला हिणावू लागले पण ओमकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही कारण त्याला स्वतःवर पूर्ण विश्वास होता मग पुढे पहिल्याच प्रयत्नात त्याने यू पी एस सी तर्फे घेण्यात येणाऱ्या असिस्टंट कमांडर इन पॅरा मिलिटरी फोर्स या परीक्षेत मोठं यश मिळवलं नंतर पुढे तेवढ्यावर न थांबता त्याने चिकटीने आपला अभ्यास सुरूच ठेवला मागच्या तीनच महिन्यापूर्वी तो आय पी एस होऊन हैदराबादमध्ये कामावर देखील रुजू झाला होता पण आय एस अधिकारी व्हायचं त्याचं स्वप्न अजून बाकी राहिलं होतं म्हणून मग त्याने पुन्हा जिद्दीने अभ्यास करायला सुरुवात केली आणि दोन हजार एकवीस बावीस साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आत्ताच त्याचा निकाल जाहीर झाला आहे त्याने आपलं कलेक्टर व्हायचं स्वप्न देखील पूर्ण करून दाखवले शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या मुलानं मिळवलेलं हे आबाळ एवढं यश खरंच वाखणण्याजोग आहे त्याचं हे यश बघून त्याच्या वडिलांच्या डोळ्यात समाधान तर आई आणि आजीच्या डोळ्यात पाणी भरून आलं होतं तर मित्रांनो अशी होती सातारच्या ओंकार पवार याची प्रेरणादायी गोष्ट ओंकारच्या या यशातून अनेक गावाकडचे तरुण प्रेरणा घेतील आणि आपलंही जीवन उजळून टाकतील अशी आम्हाला खात्री आहे तुम्हाला ओंकारच्या या प्रवासाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमचं विशेष भारी हे यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं विशेष भारी हे फेसबुक पेज देखील फॉलो करा धन्यवाद